अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी किशू तायडे गोविंदा ढोके यांनी मोठे धाडस करून तीन आगे काढून पूर्णपणे परिसर सुरक्षित केला त्यामुळे चिखलीसह मंदिरात येजा करणाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला शेलूबाजार लगतच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथील झोलेबाबा मंदिर आवारातील सभामंडपाच्या बिल्डिंगला दुसऱ्या मजल्यावर तीन आगेमोह हो, एक दीड महिन्यापासून लागले होते तेव्हापासून या आगेमोहावरील ये जा करणाऱ्यांवर दोन तीन वेळा हल्ला चढविला यात आतापर्यंत दहा बारा जण जखमी झाले होते यातील तीन जणांना तर रुग्णालयात भरती केले होते यापुढील एखादी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून दखल घेत झोलेबाबा मंदिर संस्थानचे सचिव श्रीरामजी मांगुळकर यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले लगेच चौदा मार्च रोजी सायंकाळी दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी यांनी रेस्क्यू साहित्यासह सा घटनास्थळी येऊन सुरक्षितपणे तिन्ही आगेमोह काढून टाकले यामुळे चिखलीसह येणाऱ्या भाविक भक्तांना भयमुक्त केले वर्षा मोरे अकोला प्रतिनिधी बसने मीटिंग को क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार-बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू